नमस्कार. आयच्या ब्रेक ओव्हरात तुमकां सगळ्यांक येवकार. विशय आसा हेल्थाचो. हेल्थ हो प्रत्येक गोंयकाराक लागपी विशय. जेन्ना राज्याचे आदले हेल्थ मिनिस्टर विधानसभे भितर पोटतिडकीन कांयच सारकें ना म्हूण उलयतात, तेन्ना खरेंच बाबा 108 जावं, GMC जावं, सगळें सारकें आसा, जाग्यार आसा काय अजून पॉलिटिशन्सांनी, ब्युरोक्रेसीन गोंयकारांच्या हेल्थाचे इशू समजून घेवन तातूंत चड लक्ष घालपाची गरज आसा काय कितें, हाजेर आमी भासाभास करतले. दोन मानेस्त आसा म्हजे बरोबर. पयली आसात ते म्हळ्यार भाजपाचे फुडारी आनी दोतोर डॉक्टर प्रमोद सावंत, स्वागत तुमचें. दुसरे आसात म्हजे बरोबर गोंयचे आदले हेल्थ मिनिस्टर आनी काँग्रेसीचे फुडारी विश्वजीत राणे. अशें हांव सुरवात तुमचे कडच्यान करता. इतली उद्विग्न कित्याक जालें काल? यू आर सिरियसली फिलींग दॅट एवरीथींग दॅट यू हॅड स्टार्टेड इज गोईंग टू दी डॉल्ड्रम्स? म्हाका तरी दिसता की जे कितें आमी सुरवात केल्ली आनी जे कितें विशय हेल्था संबंदी आशिल्ले हे सगळ्या गोष्टी ठप्प पडल्या. सादे मेडिसिन्साचो टेंडर घेतल्यार दीज बेसीक मेडिसिन्स हॅव नॉट बीन टेंडर्ड फॉर द लास्ट 15 मंथ्स. आयजूच मंत्र्यान उल्लेख केलो की आय हॅव प्लेस्ड एन ऑर्डर अँड 43 crores वर्थ ऑफ मेडिसिन्स विल बी ऑर्डर्ड. 108 सारखी सोयी जे एक सामान्य मनशाचे जीवन वाचू शकता ती सोयी बरे ट्रेन केल्या लोकांक भायर काढून अनट्रेन्ड स्टाफ दवरला. ट्रेन केले गोंयच्या भुरग्यांक टर्मिनेट केले गेले. ज्यांचो उपयोग आम्ही करू शकता त्यांचा उपयोग आम्ही करिना. हो विषय खंयच्या इंडिव्हिज्युअल कोणाचेर ना, पण सरकारान खंय ना खंय नीती दवरताना हे जे हॉस्पिटल आम्ही बांधता, आम्ही 25-20-30 वर्षाचो एक फोरसाईट दवरून हॉस्पिटल बांधतात. आयज साखळीचे हॉस्पिटल माझे मित्र आसा डॉक्टर सावंत, त्यांना मुद्दम विचारा. हांव कोणाक ब्लेम करूंक सोदिना, पण एक साधी एक कॉन्ट्रॅक्ट महिला थंय उपलब्ध आहा जे एक डॉक्टर. साधे लेबर रूमचो उपयोग जायना डिलिव्हरी खातीर, ऑपरेशन थिएटर आयज पर्यंत उपयोग जावं ना. आणि मुख्य म्हणजे कितें, कॅज्युअल्टीन पड्डो लावून डिलिव्हरी केले वयता. गोवा मेडिकल कॉलेजान हांव मंत्री असताना 4 ऑपरेशन थिएटर आम्ही पूर्ण केले. 2 कार्डिओ थोरॅसिका खातीर वापरतात आणि 2 आयज पर्यंत आर पेंडींग अँड लॉक्ड ओनली बिकॉज ऑफ वॉन्ट ऑफ OT बेड. स्कीम दीनदयालाची हाडपाचो सरकार प्रयत्न करता. आयजूच तुमच्याच स्टुडिओन हांव सांगता की दीस स्कीम वील बी अ फेलियर. फक्त पैसे इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातल्यान घेऊन गव्हर्मेंट हॉस्पिटलाक दिवपाचो प्रयत्न हांगा करू नये सरकारान. त्याच्या ऐवजी तुम्ही सबसिडायज करून डायरेक्टली तुमच्या गव्हर्मेंट हॉस्पिटलाक पैसे दिले हरकत ना. CGHS रेट्स जर उपलब्ध असा आज देशान, ह्या CGHS रेट्सचा जर तुम्ही जर आयडेंटिफाय केले की हे रेट्स आम्ही मानतले, तर तुम्ही त्याला कार्ड देता, तो आधार कार्ड एक आधार म्हणून गरीबाक खंयच्या हॉस्पिटलात गेल्यावर CGHS रेट्स प्रमाणे तर तुम्ही यू ॲक्सेप्ट इट, इट इज गुड इनफ. एमर्जन्सी जर झाली, साधी अपेंडिक्स सारखी गोष्टी 72 hours भीतर प्रोसिजर करप आणि या तऱ्हेच्या गोष्टी इट इज नॉट व्हायबल. हेल्थ शुड नॉट बी इन अ ब्युरोक्रॅटिक रेड टेप. माझ्या माहितीप्रमाणे आयजूच हांव आमच्या डॉक्टर साहेबांच्या पक्षातल्या एका फुडारीकडे उलयतालो, ज्यांचे खूप माझ्याकडे संबंध आणि ज्ञान खूप हा. त्यांचं बी ओपिनियन हा की आयजचे जे ब्युरोक्रॅट्स आहात त्यांना दिसतं त्यांना सगळ्या गोष्टी कळटा, पण खंय ना खंय ह्यांचे जे चढ आणि चढ यांना दिसतं की अनुभव हा, हेच लोक सरकारची वाट लायता का किती असे माका दिसतो. हेल्थ डिपार्टमेंट शुड बी आउट ऑफ रेड टेपिझम. हेल्थ डिपार्टमेंट शुड बी प्रॅक्टिकल. 108 इज अ लाईफ सेव्हिंग इनिशिएटिव्ह विच इज रिक्वायर्ड फॉर द पीपल ऑफ गोवा. आय एम फिलिंग बॅड टुडे बिकॉज एव्हरीथिंग वॉट वी प्लॅन नॉट जस्ट बिकॉज आय वॉन्टेड टू बिल्ड अ हॉस्पिटल इन सँक्लेम, आय वॉन्टेड टू बिल्ड अ हॉस्पिटल इन मडगाव. एव्हरीथिंग वॉज प्लॅन्ड, एव्हरीथिंग इज ऑन फाईल, देर इज अ प्रॉपर रोड मॅप. अँड आयज मोबाईल क्लिनिक पासून ब्रेस्ट कॅन्सर क्लिनिक पासून आमचे व्हेकल्स आयज व्हर्च्युअली दे आर इन अ स्टेट ऑफ टोटल डॅमेज बिकॉज दे कॅनॉट बी रिपेअर्ड. ओके, सिरियस एलिगेशन आसात, कारण हे प्रत्येक गजाल जी आसात, ती मागीर मेडिसिन्साचे टेंडर जावं, 108 साखळेस्तर तुमचोच विषय काढलो, ऑपरेशन थिएटरां GMCतली, दिनदयाळ स्किमीची आम्ही मागीर येऊया, वील गो इन टू द डिटेल्स, बट इज आर रेग्युलर डे टू डे गोंयकाराक लागपी गजाली. खंय तरी जितले जावपाक जाय आशिल्ले, एक दोतोर म्हणून सुद्दां तितले हेल्थ डिपार्टमेंटा भितर गियरअप जाल्ले ना अजून पर्यंत. म्हाजो मित्र बाबा विश्वजीत राणे म्हणटा पळय न्ही, तिक्की परिस्थिती पाड ना, मातशी आसा हांव मान्य करतलो, ना म्हणतो, बट तिक्की परिस्थिती पाड ना. तेंच्यानी एक गोष्टीचेरी लक्ष दिवपाक जाय की कार्डिओथोरॅसिक सेंटर्स जे GMCन सुरू केले हेका एप्रिसिएट करपाक जाय, कारण कितल्योश्यो सर्जरी ज्यो आसा ह्या कार्डिओथोरॅसिक सेंटरांच्यान जाता. ओके, बाकीची बरीचशी हॉस्पिटल्स जी इनकम्प्लीट स्टेजीत आशिल्ली ती कंप्लीट केली गव्हर्मेंटान. ओके, नो डाऊट रिगार्डिंग द स्टाफ, परतूय त्यांना सांगला की बाबा डॉक्टर्स जे अवेलेबल जावपाक जाय ते अजूनही स्पेशलिटी डॉक्टर्स म्हणजे आयदर सर्जन असतलो, ॲनॅस्थेसिस्ट असतलो, गायनेकॉलॉजिस्ट असतले, हे मेन पणजी सोडून पॅरिफेरीन वचपा खातीर अजूनही पळयनात. आणि त्यांना पोस्टिंग घातलेलं सुद्धा, फॉर एक्झाम्पल इन साखळे ऑलरेडी द गायनेक ॲनॅस्थेसिस्ट अँड सर्जन पोस्टिंगूय केले, बट दे हॅव नॉट जॉईन.
इन साखळे आणि त्याला लागूनच साखळेतली ओटी सुरू जाऊ शकू ना. आय एम ॲक्सेप्टिंग इट. म्हणजे बरेचसे जे टेक हे प्रॉब्लेम्स असा हे जोपर्यंत सॉल्व्ह जायना तोपर्यंत त्याचे सोल्युशन. आमच्या टायमान परिस्थिती कशी असली की वाळपय सारखे भागात लॅप्रोस्कोपी आणि तरेतरेचे सर्जरी आम्ही करतो. डॉक्टरांना खबर आम्ही करताले आमचे बरे बरे डॉक्टरांक उपलब्ध. वी यूज टू मेक दॅम गो देअर. वी यूज टू क्रिएट दॅट सॉर्ट ऑफ मोटिवेशनल फॅक्टर. डॉक्टर नोज अँड ही लाईक ही सेड आमका सगळ्यांक लागता तो विषय. साखळी म्हणजे फक्त डॉक्टरांक लागना, माका बी लागता की आम्ही रावता साखळी. साखळी आम्ही रावता, माझे वडील रावता, सामान्य मनीस जो हा त्या परिसरात ह्या मनशाक साधी गोष्ट गावना. आज हॉस्पिटलात गेल्यावर मेडिसिन ना गेले डॉक्टर जे मुद्दे जे असा गेल्या 3 वर्षा हा डॉक्टर आणि आमचे तसे रिलेशन हा बऱ्या ते आम्ही विषय आहे सरकार म्हणून तुमका दिसत बी आम्ही एकमेकांचे ना तसे ना विषय असा मुद्द्याचे मुद्दो असा असा की गेल्या 3 वर्षा सरकार हेल्थ डिपार्टमेंटचे फाटले विषय जर आमका सांगल्यावर 3 वर्षा सरकार निदलेली काय किती वो प्रश्न येता. 3 वर्षा झाली आयज पर्यंत तुम्ही सांगता की डॉक्टर उपलब्ध ना. डॉक्टर कित्याक उपलब्ध ना? बाहेरच्या कडे डॉक्टर जे सरप्लस असा त्यांना कॉन्ट्रॅक्टाक कित्याक घेना? हे निर्णय आयज आमचे मंत्री सांगता. मंत्री बरी व्यक्ती पण तो म्हणता की आमकां डॉक्टर गावना. म्हणजे आय फेल्ट डॅट ही इज हेल्पलस. खंय ना खंय म्हाका दिसता की सरप्लस हेल्पलस झाला काय कितें. आयज गरीब मनीस ह्या जिल्हा परिषदेच्या निमित्तान जेन्ना घरोघरी भोंवले आयज ह्या तरेची परिस्थिती म्हणजे डोळे फुडें आले की खंय ना खंय हांवें डॉक्टराक उल्लेख केल्लो की ह्या तरेची परिस्थिती येता की सामान्य मनीस जो गोवा मेडिकल कॉलेजान वयता ट्रिटमेंट घेवपाक, सामान्य मनीस जो हॉस्पिटलान वयता ट्रिटमेंट घेवपाक, ताका 25-30 हजाराच्या बिलां येता आनी भायल्यान मेडिसीन हाडचें पडटा. 15 महिन्यान सरकारान टेंडर फायनलायज केलें ना कित्याक? आयज हो प्रश्न. आनी एक एकूच विशय सांगूंक सोदता की सामान्य मनशाक आदार दिता म्हणून सरकार, पण ह्या तरेचे बोल्सातल्यान पैसे जर गरीब मनशातले काढले त्याका कसलो आधार आणि किती त्याका ही हॅज नो वे टू गो. एक पॉलिटिकल विल जे लागता टू पुश रिफॉर्म्स इन हेल्थ सेंटर हांव हे एक्सेप्ट करिना की सामान्य बल्सांच्या सामान्य मनशाच्या बल्सांचे पैसे आम्ही काढता हे हांव एक्सेप्ट करिना. मनशा डॉक्टर ते एक्सेप्ट करिना. डॉक्टर एखाद्या वेळी माझे मत कसे असले बोल्सातल्यान पैसे म्हणजे जेव्हा आम्ही हांव मंत्री असलो 5 वर्षा हांवें प्रत्यक्ष हे अनुभव माझे पहिली घेतलेले आणि हांवें स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिले इतले पैसे मेडिकल सुपरिंटेंडंट कडे उपलब्ध करा. ही हॅज टू बी ऑडिटेड अँड ही हॅज टू बी केप्ट अंडर चेक. तुम्ही किती म्हणतात की पॉलिटिकल विल इज लॅकिंग? नो, देर हॅज टू बी यू कॅनॉट लिसन टू सगळ्या गोष्टी ब्युरोक्रॅटाक ऐकून काम जायना. सामान्य मनीस हॉस्पिटलात वयता त्याका सगळे फ्री देऊक जाय, सबसिडायज करून त्याका पैसे मेडिसिन ते सगळे उपलब्ध. इवन 1 लाख जे आम्ही कॅन्सरचे मेडिसिन इंजेक्शन आम्ही दिताले थंय गोवा मेडिकल कॉलेजान विच इज टू बी रिएम्बर्स अंडर मेडिक्लेम, हे सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. ऑडिट करा आणि जबाबदारी मनशार घाला त्याका ते करपाक. पॉलिटिकल विल इज लॅकिंग. ब्युरोक्रॅटिक इन्फ्लुएन्स इतलो झाला की एमर्जन्सीक सुद्धा प्रोसिजर करून 72 तासांचं जर हे करात आणि मागीर येयात असली स्किमी भितर सुद्धा प्रोविजन्स पळोवपाक मेळटा. थोडेसे आम्ही पळता की ब्युरोक्रॅट्स जे असा हे थोडंसं ह्या खं तरी प्रॉब्लेम करपाचा प्रयत्न करीत असतात आणि सो डेट अनलेस अँटिल हे ब्युरोक्रॅट्स. म्हणजे हा लास्ट कितलेशे दिस झाले माझ्या साखळीच्या हॉस्पिटलाचा विषय जो असा हॉनरेबल हेल्थ मिनिस्टर हांच्या बरोबर डिस्कशन्स करून आणि सेक्रेटरी हेल्थ हांच्या बरोबर कितलेशे दिस झाले डिस्कस करता. म्हणजे कोणा पोस्टिंग घातले जाल्यार ते वयचे ना, म्हणजे हो वयचो ना, हे विषय चालूच असा. आता स्ट्रिक्टली आम्ही A40 त्यांना ऑलरेडी ऑर्डर काढपाक लागला, तुम्ही पहिली पोस्टिंग करा पण वचना जाल्यार त्यांना मागीर किती त्यांचे ॲक्शन घ्या. म्हणजे हो विषय जो असा की जे ब्युरोक्रॅट्स आणि जे स्टाफ हो थंय वचूंक पळना हेंचेर ॲक्शन घेवपाचे. रेड टेपिझम चड जाता. येस, रेड टेपिझम कमी जाऊ. दुसरा असता 108 प्रश्न. स्ट्रायक चालू असा, सरकार म्हणता की वी हॅव आउटसोर्स स्टेट, बट अल्टिमेटली रस्त्याचेर एमर्जन्सी जाता तेन्ना सगळ्यांचे तकल्याक पहिली येतात ते 108. ह्या मॅनेजमेंट आणि वर्कर्सांच्या झगड्यां भितर सरकार खरेंच तटस्थ रावपाक शकता काय कितें? वेन देर इज अ सर्वीस लायक 108 एट स्टेक. 108 ही सर्विसीस खरे आउटसोर्सीस केल्ली असा. आता आउटसोर्सीस केल्ली असताना खरे त्याच्या मॅनेजमेंटाकडे ऑनरेबल CMO त्यांची मिटींग घेतली, बट एक 2-3 विषय जे आशिले त्यांचे सॉल्व्ही करपाचा प्रयत्न केला. बट खं तरी म्हाका दिसता हांकां एक थोडेशे ड्रायव्हर्स असा हांकां चितोवपाचोय प्रयत्न करता. कारण नो डाऊट, कारण ते काय गव्हर्मेंट सर्वेंट जाऊंक शकना. इट इज नॉट पॉसिबल. आय थिंक ऑनरेबल विश्वजीत नोज डेट बिकॉज ॲट हिज टाईम इट इज started. So okay. He says the government cannot be idle on such kind of a major issue. My thing on माझा प्रश्न इतलाच असा की 108 आम्ही सुरू केली. 108 आम्ही इंडिपेंडेंटली सुरू केली, आउटसोर्स सर्व्हिसेस अंडर द टोटल मॉनिटरिंग ऑफ द गव्हर्नमेंट. आणि ह्या तरेचे आम्ही आउटसोर्स केले की सगळ्या राज्यात आम्ही ह्या तरेचे सोयी पळ. गोवा वॉज द 3rd state टू इम्प्लिमेंट 108 अँड आमच्याकडे चढ आणि चढ लाईफ सेव्हिंग ॲडव्हान्स लाईफ सेव्हिंग सिस्टम आशिल्ल्यो.
हे सगळे ॲडव्हान्स लाईफ सेव्हिंग सिस्टम्स अँड ॲम्ब्युलन्सची परिस्थिती बिकट असा. अँड हे ऑडिट आन पयर बी विषय काढलेलो जेन्ना मान्य मुख्यमंत्री आमचे श्री परिकर आशिल्ले, अँड त्यांनी मला एक शब्द दिलो की ऑडिट जातले. आयज पर्यंत ऑडिट जायना. आम्ही दर 8-15 दिसांक ऑडिट करतले, विषय गाडी खंय थाल्ली, खंय कितें डिले जाले पेशंटाकडे रिस्पॉन्स दिवपाक, आम्ही हे सगळ्या गोष्टीचेर आम्ही लक्ष घालतले. पण आयज 108 ट्रेन लोकांक काढपाची गरज कित्याक पडली, सरकारान काढले कित्याक, हो माझा प्रश्न असा. सरकारान काढू ना, ना अनट्रेन्ड लोक, ना सरकार काढू ना प्रश्न ना. सरकारचे मॉनिटरिंगचे अंडर आणि रिपोर्ट हेल्थ डायरेक्टरात दिवचे पडटा. आमचं जर हायेन पयर हेराल्डाचे माझी चर्चा झाली आणि म्हाका प्रश्न विचारू नका, तुमकां बुकांत दिता आम्ही ज्या तरेचे ऑडिट करतले. तो वन पेज एक आर्टिकल आयल्लो, सगळे नियम जे सगळे जे हेजे जे मॅनेजमेंट असा, हे डायरेक्ट कन्सल्टेशन ऑफ सेक्रेटरी हेल्थ आणि डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस. इंडिपेंडंट म्हणजे इंडिपेंडंट नव्हते, सरकार पैसे त्यांना दिला चलोपाक, अंडर डायरेक्ट सुपरविजन ऑफ द गव्हर्नमेंट. यू वॉन्ट गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन, यू वॉन्ट गव्हर्नमेंट क्वेश्चन ऑफ गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन. गव्हर्नमेंट इज नॉट इंटरव्हिनिंग, इट इज अ बेबी ऑफ द गव्हर्नमेंट. इट इज बाय अ कॅबिनेट डिसिजन ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. वाय आय गेट एजिटेटेड बिकॉज 108, माझी आजी बी त्या गाडीन वयता, गरीब मनीस त्या गाडीन वयता. आमची आजी जेन्ना बरी नसली अँड शी एक्सपायर्ड, आय टूक हर इन दॅट सेम 108 अँड आय ब्रॉट अ हियर. वेन मिस्टर मनोहर परिकर ऑल्सो वॉज नॉट वेल, ही हॅज ऑल्सो युटिलायझेस द सर्विस ऑफ दिस पर्टिक्युलर व्हिकल. वी हॅव टू रिअलाइज दॅट वेदर इज अ VIP ऑर इज अ VVIP, हो सर्वीस जो आम्ही प्रोव्हाइड करता, हे गरीबांक बी तीच सर्वीस, श्रीमंतांक बी तीच सर्वीस. आणि ट्रेन लोक जर काढले आणि 10 दिवस ट्रेनिंग घालून त्या लोकांक जर तुम्ही उपलब्ध ॲम्ब्युलन्सर केले, ते जीवन वाचयतले कसे, हो माझा प्रश्न. गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन इज नेसेसरी बिकॉज ॲम्ब्युलन्स इज नॉट जस्ट एनी अदर सर्विस. जे इट कॅन बी सेड की इट इज आउटसोर्स अँड इट इज अ मॅटर बिटवीन प्रायव्हेट मॅनेजमेंट अँड प्रायव्हेट एम्प्लॉईज. यू कॅनॉट ट्रीट ॲम्ब्युलन्स लाईक एनी अदर सर्विस. इट इज अ एमर्जन्सी सर्विसीस ॲक्च्युली. ओके, आणि गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन हितून करू नाशे ना. गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन करीत असा. हेल्थ मिनिस्टर हॅ टेकन द मिटींग, द CM हॅ टेकन द मिटींग, पण फक्त मुद्दो जो असा होता तो सुटूंक ना अजून. आय थिंक फक्त एक ते 4-5 ड्रायव्हरांक कोणा काढले. करता तुम्ही ना, आम्ही वो विषय कित्याक सांगता तुमका, कित्याक लास्टाक आम्ही जेन्ना गावान वयता वो लोक विचार करता कितें चल्ला सर्विसेचो. हांगा हांव हे एम्प्लॉईचो विषय घेऊन हांगा वी आर नॉट डिस्कसिंग. ट्रेन केल्ले आणि हैदराबादच्या पहिली बॅच नरेंद्र मोदी जेन्ना मान्य नरेंद्र मोदी जेन्ना मुख्यमंत्री असले गुजरात राज्याचे, सेक्रेटरी हेल्थ गुजरातचो आणि सेक्रेटरी हेल्थ गोवा दोन्ही MRIचे दारार बसलेले. पहिली बॅच आमकां दिया, आम्ही हाय सॅलरी करून अग्रीमेंट करून ती पहिली बॅच 30 लोकांचे ॲडव्हान्स पॅरामेडिक गोंया खातीर हाडली. त्यांना गावंक ना, इट टू द फर्स्ट बॅच ऑफ ॲडव्हान्स पॅरामेडिक्स विच वर पोस्टेड ऑन द व्हेकल्स. दीज पीपल नो टू इंट्युबेट अ पेशंट, राईट टू स्टेबिलाइज देम इन केस ऑफ हार्ट अटॅक. आणि तुमकां याद असतली, आम्ही जेव्हा चर्चा करताली एलेक्सिन आम्ही वापरपाचो आम्ही प्रयत्न केलो. डॉक्टर खानोलकराक आम्ही प्रोटोकॉल तयार करपाक आम्ही प्रयत्न केले. हार्ट अटॅकचे पेशंटाक घराकडल्या एलेक्सिन देऊन त्याचे एरिथमिया म्हणून त्याचा एक साईड इफेक्ट, एरिथमिया जो इश्यू असा तो स्टेबिलाइज पेशंटा कसं करून टू ब्रिंग हिम टू अ सेंटर टू सेव्ह हिज लाईफ वॉज माय ऑब्जेक्टिव्ह. आयज हे जे कोण काम करता हे ॲम्ब्युलन्सान, दे आर अनट्रेन्ड पर्सनल. माय एलिगेशन इज दॅट दे आर अनट्रेन्ड पर्सनल. अँड हांव मागता माय कलीग डॉक्टर सावंत इज दॅट समवेअर दे हॅव टू पुट देअर फूट डाऊन, ब्रिंग बॅक द ट्रेन स्टाफ. इफ यू टेल मी 108 इज फंक्शनल अँड जस्ट बिकॉज अ ॲम्ब्युलन्स इज मुव्हिंग फ्रॉम द लेफ्ट टू द राईट ऑर टू A point टू B point, इट इज नॉट अ कॅरियर सर्विस, इट इज अ लाईफ सेव्हिंग सर्विस. पहिला विषय झाला ऑक्सिजन काबार झाला आणि मनीस एक्सपायर झाला. हायन विषय मांडलेलो, हा मातसो एक्साईट केन्ना जाता, पण एक्साईट आय वॉज नॉट एक्साईट, आय गॉट इरिटेटेड विथ समबडी. खंय ना खंय ऑडिट जायना, खंय ना खंय ऑडिटाचो जो प्रश्न असा, विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ऑडिट कित्याक, ती सरकार करेक्ट, जी सरकार कॅन पिन पॉईंट दॅट अ डॉक्युमेंट अँड से दॅट व्हाय दिस इज हॅपनिंग, व्हाय दिस इज, वेअर इज अ ट्रेन स्टाफ, हाउ डू यू कॉल इट अ 108? इट विल कम इन द ऑडिट, इट विल कम इन द ऑडिट. नो क्वेश्चन ऑफ ऑडिट. ऑडिट इज टू मॅनेज वेदर द ॲम्ब्युलन्स इज फंक्शनिंग एज पर एफिशियंसी अँड नॉर्म्स लेड डाऊन. ऑडिट डज नॉट से ट्रेन अँड अनट्रेन स्टाफ. हियर ऑल ट्रेन स्टाफ हॅव बीन रिमूव्ड अँड अनट्रेन स्टाफ हॅव बीन पुट. Can we government start at least with the audit of 108? पहिला विषय जो असा, पहिली ट्रेन स्टाफ भीतरला जो काढून उडेला, व सरकारनं काय काढून उडवूक ना बाय देअर मॅनेजमेंट.